नमस्कार. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. आता त्या सर्व परीक्षांचं नियोजन पुनर्नियोजन हे आपण केलेलं आहे. हे पुनर्नियोजन करण्यासाठी दिनांक 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबरला सक्षम प्राधिकरणांची सभा घेण्यात आल्या आणि त्या सभा घेतल्यानंतर काही निर्णय सुद्धा घेण्यात आले आणि त्या निर्णयाप्रमाणे आपल्या सर्व परीक्षा आता या 26 तारखेपासून पुढे सुरू होणार आहे आणि त्या सर्वच्या सर्व परीक्षा या 2 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. आता या परीक्षांमध्ये आपण अंतिम सत्राच्या परीक्षा घेणार आहोत. त्यामध्ये नियमित विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत आणि बहिशाल विद्यार्थी आहेत. त्यासोबतच आपण जे विद्यार्थी अंतिम सत्राचे आहेत आणि त्यांना जर काही अनुशेष असल्यास त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा आपण असाइनमेंट पद्धतीच्या परीक्षा या घेणार आहोत. आता नियमित विद्यार्थी म्हणजे काय, त्यानंतर माजी विद्यार्थी म्हणजे काय आणि बहिशाल विद्यार्थी म्हणजे काय अंतिम सत्राचे. नियमित विद्यार्थीचा अर्थ असा आहे की ज्यांनी उन्हाळी 2020 परीक्षा फॉर्म भरला आहे आणि त्यांनी 13 मार्च 2020 पर्यंत क्लासेस केलेले आहे असे विद्यार्थी नियमित विद्यार्थी आहे, ते या परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. माजी विद्यार्थ्याचा अर्थ असा आहे की ज्यांनी 2016, 2017, 2018 किंवा त्या अगोदर सुद्धा अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या असतील परंतु त्यांना काही बॅकलॉग असतील अंतिम सत्राचे, ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर अंतिम सत्राचे अनुशेष म्हणजे काय, तर अंतिम सत्राचे अनुशेष म्हणजे 6व्या सत्राच्या विद्यार्थ्याला जर 5व्या सत्राचा बॅकलॉग असेल, 4थ्या सत्राचा अनुशेष असेल आणि 3र्या सत्राचा अनुशेष असेल असे विद्यार्थी हे असाइनमेंट पद्धतीच्या परीक्षांसाठी पात्र आहेत. पात्र विद्यार्थी कोणते नाहीत, पात्र विद्यार्थी 3र्या सत्राचा विद्यार्थी जर अंतिम सत्राला पोहोचला नसेल, 4थ्या सत्राचा विद्यार्थी जर अंतिम सत्राला पोहोचला नसेल असे विद्यार्थी या परीक्षा देण्यासाठी पात्र नाही. परीक्षेची पद्धती काय राहणार आहे, परीक्षेची पद्धती ही त्या त्या महाविद्यालयामध्ये, अंतिम सत्राच्या बाबतीत मी बोलतो आहे, अंतिम सत्राच्या परीक्षेची पद्धती ही त्या त्या महाविद्यालयामध्ये नियमित विद्यार्थी असेल, माजी विद्यार्थी असेल यांच्या परीक्षा या एमसीक्यू पद्धतीनं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी पद्धत ही आखून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षा या गुगल मुडल इत्यादीचा उपयोग करून या महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत. आता एमसीक्यू किती राहणार, तर एमसीक्यू या परीक्षेसाठी 40 एमसीक्यू म्हणजे सगळ्या सिलेबस कव्हर होईल अशा पद्धतीनं 40 एमसीक्यू हे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये राहणार आहेत आणि त्या 40 एमसीक्यूपैकी विद्यार्थ्याला कुठलेही 20 प्रश्न सोडवायचे आहे. विद्यार्थी पूर्ण प्रश्न सुद्धा सोडू शकतो परंतु मूल्यांकन करतेवेळी ज्यामध्ये अचूक 20 आहेत ते अचूक 20 आपण मूल्यांकन करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण हे राहणार आहे. हे झालं आपलं एमसीक्यू पद्धतीच्या परीक्षांबद्दल ऑनलाईन आणि ऑफलाईन. त्यानंतर परीक्षेचा वेळ हा 1 तासाचा यावेळी राहणार आहे. 1 तासामध्ये विद्यार्थ्याला परीक्षा ही पूर्ण करायची आहे. आता ऑफलाईन पद्धतीची परीक्षा एमसीक्यू पद्धतीनं कशी होणार आहे की जी प्रश्नपत्रिका आपण ऑनलाईन विद्यार्थ्यांना पाठवत आहे त्या प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी ही महाविद्यालयांना प्रिंट करायची आहे, म्हणजे हार्ड कॉपी काढायची आहे आणि त्यावरच विद्यार्थ्यांना जे अचूक ऑप्शन्स असतील त्यावर टिक मार्क करायचे आहे आणि ऑफलाईन पद्धतीची परीक्षा झाल्यानंतर ती प्रश्नपत्रिका उत्तरासहित म्हणजे प्रश्नपत्रिकेवरच ऑप्शन आहे त्यावर टिक करायचे आहे आणि ती प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना आपल्या जवळ ठेवून घ्यायची आहे व त्याचं महाविद्यालयांना मूल्यांकन हे करायचं आहे. हे झालं अंतिम सत्र अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या बाबत. त्यानंतर अनुशेषाच्या परीक्षा कशा होणार आहेत, अनुशेषाच्या परीक्षा म्हणजे सत्र 5 बीएससीच्या बाबतीत बोलतो, 6 सत्र ज्या ठिकाणी आहे, सत्र 5, सत्र 4 आणि सत्र 3 यांच्या परीक्षा या असाइनमेंट पद्धतीनं होणार आहे. असाइनमेंटमध्ये 4 प्रश्न असणार आहेत ज्यामध्ये सर्वच्या सर्व सिलेबस हे कव्हर करायचं आहे आणि त्यापैकी विद्यार्थ्याला 2 प्रश्न हे सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहे आणि 10 गुण प्रत्येक प्रश्नाला आपण दिलेले आहे आणि 10 गुण दिल्यानंतर विद्यार्थ्याचे बेस्ट 2 प्रश्न म्हणजे ज्या 2 प्रश्नांमध्ये अधिक गुण असतील ते प्रश्न आपण
मूल्यांकनासाठी कन्सिडर करणार आहोत आणि त्या पद्धतीनं मूल्यांकन हे त्या परीक्षेचं होणार आहे. आता त्यानंतर एक प्रश्न असा आहे की मूल्यांकन करते वेळी आपल्याला कंट्रोल शीट भरायची आहे. हे जरा महत्वाचं आहे. आपल्याला मूल्यांकन झाल्यानंतर आपल्याला जे कंट्रोल शीटवर गुण हे विद्यार्थ्यांचे आपल्याला भरायचे आहे तर ते गुण भरते वेळी आता एक एक्झाम्पलद्वारे मी आपल्याला सांगतो आहे की गुण भरते वेळी आता मगाशीच मी सांगितलं की एमसीक्यू टाईपची जी परीक्षा आहे त्यामध्ये 40 प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे आणि त्यापैकी विद्यार्थ्याला जे अचूक 20 प्रश्न आहे त्याची उत्तर जी आहे ती आपण मूल्यांकनासाठी कन्सिडर करणार आहोत. तर आता फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्याने 40 प्रश्न सोडवले त्यातले 20 प्रश्न बरोबर आहे म्हणजे आपल्याला उत्कृष्ट 20च घ्यायचे आहे, बेस्ट 20 घ्यायचे आहे, तर विद्यार्थ्याला गुण किती मिळतील? 40. लक्षात घ्या, विद्यार्थ्याला गुण मिळतील 40. आता विद्यार्थ्याला 40 पैकी म्हणजे 40 गुण मिळाले तर त्याचं कन्व्हर्शन हे आपला पॅटर्न जर 80-20 असेल म्हणजे 80-20 जर आपल्या अभ्यासक्रमिकेमध्ये त्या लेखी परीक्षेला असेल तर 80 पैकी या मिळालेल्या गुणांचं रुपांतर करायचं आहे. आता 40 पैकी 40 तर 80 पैकी किती? तर 80 पैकी 80 गुण हे आपल्याला त्या कंट्रोल शीटवर भरायचे आहे. दुसरं एक्झाम्पल मी देतो, विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 प्रश्न सोडवले त्यातले फक्त 10 प्रश्न बरोबर आहे म्हणजे गुण किती मिळतील? 40 पैकी 20 गुण मिळतील म्हणजे 50% गुण हे त्या विद्यार्थ्याला मिळाले आहे. तर त्याचं कन्व्हर्शन हे आपल्याला 80 मध्ये करायचं आहे. तर म्हणजे 80 पैकी गुण किती मिळेल? 40 पैकी 20, तर 80 पैकी 50 गुण हे आपल्याला कंट्रोल शीटवर भरायचे आहे. कंट्रोल शीट भरताना ही महत्वाची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे. आणि आता कंट्रोल शीट कशाच्या भरायच्या आणि ऑनलाईन मार्क कशाचे पाठवायचे? आपल्याला माहिती आहे की ज्या परीक्षांचे कार्य हे पोर्टलद्वारे होते, पोर्टलद्वारे कार्य होणाऱ्या परीक्षा कोणत्या आहे? पोर्टलद्वारे कार्य होणाऱ्या परीक्षा या इंजिनिअरिंगच्या सर्व परीक्षा आहे, बीएच्या सर्व परीक्षा आहे, बीएससीच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा आहे, बीकॉमच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की पोर्टलवर आपल्याला इंजिनिअरिंग असेल तर 17-8, 17-7, 17-6 आणि 17-5 म्हणजे 5-6-7-8 या 17चे गुण हे आपल्याला इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर भरायचे आहे. आर्किटेक्चरच्या परीक्षा असतील तर आर्किटेक्चरच्या परीक्षांमध्ये 17-10, 17-9, 17-8 आणि 17-7 चे गुण हे आपल्याला पोर्टलवर मी मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला भरायचे आहे. बीएच्या परीक्षा असतील तर 17-6, 17-5, 17-4 आणि 17-3 गुण हे आपल्याला पोर्टलवर भरायचे आहे. बीकॉमची परीक्षा असेल तर बीकॉमच्या 17-3 गुण हे आपल्याला ऑनलाईन पोर्टलवर भरायचे आहे. बीएससीची परीक्षा असेल तर बीएससीचे 17-3 गुण हे ऑनलाईन पोर्टलवर भरायचे आहे. आणि उर्वरित सर्व परीक्षांसाठी आपण मंगळवारी कंट्रोल शीट या आपल्या संकलन केंद्रावर पाठवत आहे. त्याचं पत्र सुद्धा आपण शनिवारीच सर्व महाविद्यालयांना दिलं आहे. तर 9 यावेळेस आपण संकलन केंद्र केलेली आहेत कंट्रोल शीट पाठवायसाठी. त्यामध्ये त्याच कंट्रोल शीट आणि रोल लिस्ट या आपल्याला प्राप्त होणार आहे. आता विद्यार्थ्यांचे रोल नंबर, नियमित विद्यार्थ्यांचे रोल नंबर आपण जेव्हा इंटरनल मार्क आम्हाला पाठवले तेव्हा सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर हे आम्ही आपल्याला पाठवले आहे. त्यानंतर बॅकलॉग विद्यार्थ्यांचे रोल नंबर हे आता आपण मंगळवारी आपण सगळ्या महाविद्यालयांना पाठवतो आहे. तसेच सगळेच्या सगळे रोल नंबर महाविद्यालयांकडे आहेत. जेव्हा आपण जुन्या कंपनीमार्फत जेव्हा आपण परीक्षा संचालित करणार होतो तेव्हा सगळेच्या सगळे हॉल तिकीट सुद्धा महाविद्यालयाकडे आहे, रोल लिस्ट सुद्धा महाविद्यालयाकडे आहे. आणि उद्या पुन्हा आम्ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवर पुन्हा एक सॉफ्ट कॉपी सुद्धा टाकतो आहे. त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्याचं नाव आणि परीक्षा जर टाईप केली तर त्याचा रोल नंबर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे जे रोल नंबर जुने होते तेच रोल नंबर आपण वापरणार आहोत. सगळ्या महाविद्यालयाकडे रोल नंबर आहेत, सगळ्या महाविद्यालयांकडे आपण कंट्रोल शीट या आपण यावेळेस मंगळवारी या पाठवणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला कंट्रोल शीट भरायचं आहे. कंट्रोल शीटच्या परीक्षा असेल तर कंट्रोल शीटवर मार्क भरायचे आहे. ऑनलाईन परीक्षा असतील त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण करतो प्रचलित पद्धतीनं त्यावर सुद्धा गुण आपल्याला भरायचे आहे. पोर्टलवर जसे गुण भरतो आपण तसेच गुण हे आपल्याला कंट्रोल शीटवर सुद्धा भरायचे आहे. आता कंट्रोल शीटवर कसे गुण भरायचे अगोदरच मी आपल्याला कसं कन्व्हर्शन करायचं हे आपल्याला मी या अगोदर सांगितलेलं आहे. आता राहिलं आहे की बहिष्याल विद्यार्थ्यांबाबत. बहिष्याल विद्यार्थ्याचा अर्थ असा आहे
की बहिष्काल विद्यार्थी म्हणजे ज्या जो विद्यार्थी कधीही महाविद्यालयामध्ये ऍडमिशन नव्हती त्याला आपण एक्स्टर्नल स्टुडंट म्हणतो, त्याला महाविद्यालय नसतं, तर त्याची परीक्षा आता कशी होणार? तर बहिष्काल विद्यार्थ्या बहिष्काल मध्ये आपल्याकडे एमएला विद्यार्थी आहे, आपल्याला बीएच्या पार्टला विद्यार्थी, पार्ट थ्रीला विद्यार्थी आहे आणि एमएससीच्या फक्त मॅथ्सला आपल्याकडे विद्यार्थी आहेत. तर बहिष्कालच्या सुद्धा परीक्षा आपल्या अंतिम सत्र अंतिम वर्ष अंतिम सत्राच्याच परीक्षा आहे. तर बहिष्काल विद्यार्थ्यांची रोल लिस्ट ही आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकली आहे, त्यामध्ये त्यांचे सेंटर सुद्धा दिलेले आहेत. तर त्यांना त्या सेंटरवर जाऊन त्या परीक्षा या द्यावायच्या आहेत. एक आम्ही हेल्पलाईन बहिष्कालसाठी सुद्धा केलेली आहे आणि ज्या परीक्षा असेल त्या परीक्षांसाठी तो नंबर आपण दिलेला आहे. एमएससीचा परीक्षा असतील तर एमएससीच्या बहिष्कालसाठी एक नंबर दिला आहे, एमएच्या परीक्षेसाठी एक नंबर दिला आहे आणि बीएच्या परीक्षेसाठी एक आपण नंबर दिला आहे. काही जर अडचणी असल्यास आपण त्या मोबाईल नंबरवर जर संपर्क साधला तर आपली निश्चितपणानं अडचण ही सोडवली जाणार आहे. माझी सर्व प्राचार्यांना विनंती आहे की जे बहिष्काल विद्यार्थी आपल्या केंद्रावर येतील त्याची माहिती सुद्धा आम्ही आपल्याला पाठवणारच आहोत. जे बहिष्काल विद्यार्थी आपल्या केंद्रावर येतील त्यांची परीक्षा ही त्या पद्धतीनं आपल्याला आपण जो पेपर सेट करणार आहात त्या विषयाचा तो पेपर त्यांना सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. हे झालं आपलं बहिष्काल विद्यार्थ्यांबाबत. तर बहिष्काल विद्यार्थ्यांची परीक्षा ही या पद्धतीनं होणार आहे. त्यानंतर बहिष्काल विद्यार्थ्यांचा आता प्रॉब्लेम सुटलेला आहे, त्यामुळे बहिष्काल विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण ही आता येणार नाही. यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपण कशा पद्धतीचे निकाल घोषित करणार आहोत. निकाल हे आपल्याला मागं सांगितल्याप्रमाणे 50% इंटरनल आणि 50% लेखी परीक्षेचे गुण या पद्धतीनं आपण सर्व विद्यार्थ्यांचे निकाल हे घोषित करणार आहोत. तो अंतिम सत्राचा असो की अनुशेषाचा असो, तर अनुशेष आणि अंतिम सत्राचे निकाल हे 50% इंटरनल आणि 50% हे आपण लेखी परीक्षा म्हणजे जी आपण आता एमसीक्यू पद्धतीनं घेतो आहे आणि अनुशेषा विद्यार्थ्यांची जी आपण परीक्षा एमसीक्यू असाइनमेंट पद्धतीनं घेतो आहे त्या पद्धतीनं आपण रिझल्ट सुद्धा लावणार आहोत. जी असाइनमेंट पद्धतीची जी परीक्षा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सगळ्या कंट्रोल शीट या आपण पाठवतो आहोत. आपलं याआधी ठरलं असं होतं की जे विद्यार्थी अंतिम सत्राला नसतील त्यांच्यासुद्धा आपण परीक्षा घेणार होतो, परंतु आता वेळ बघता आपण फक्त अंतिम सत्राला पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या घेणार आहोत. आपल्याला कंट्रोल शीटवर सर्व विद्यार्थ्यांचे रोल नंबर हे दिसतील. अंतिम सत्राला पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर असतील, अंतिम सत्राला न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा रोल नंबर असतील. तर आपल्याला जे विद्यार्थी अंतिम सत्राला पोहोचलेले आहे याची माहिती आपल्याकडे आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या असाइनमेंटचे गुण हे आपल्याला कंट्रोल शीटवर भरायचे आहे आणि त्याच विद्यार्थ्यांच्या ज्या ऑनलाईन पद्धतीच्या परीक्षा पोर्टलच्या परीक्षा असतील त्यावर ते गुण आपल्याला भरायचे आहे. तर गुण कसे भरायचे पुन्हा मी एकदा सांगतो. 20 आपण बघायचं सांगितलं की असाइनमेंट पद्धतीच्या परीक्षेमध्ये आपण 4 प्रश्न देणार आहोत, त्यातले 2 प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहे. आता 2 प्रश्नांमध्ये समजा 20 आपण बघायचं सांगितलं की प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहे, 2 प्रश्न सोडवायचे आहे म्हणजे 20 गुणांची परीक्षा आहे. आता 20 पैकी जर विद्यार्थ्याला 20 गुण मिळाले आणि 80-20 जर पॅटर्न असेल आपल्या अभ्यासक्रमिकेमध्ये 80 मार्क एक्स्टर्नल आणि 20 मार्क इंटरनल, तर यामध्ये जसं आताच मी सांगितलं की 20 मार्काच्या असाइनमेंटची परीक्षा आहे, विद्यार्थ्याला जर 20 पैकी 20 मार्क असेल तर कंट्रोल शीटवर किती मार्क भरू आपण? 20 पैकी 20, तर 80 पैकी 80 मार्क त्या विद्यार्थ्याला मिळेल. 20 पैकी जर समजा त्या विद्यार्थ्याला आपण 10 गुण दिले तर 20 पैकी 10 म्हणजे 50% गुण मिळाले, तर 80 पैकी किती गुण मिळतील त्याला? 40 गुण हे आपल्याला कंट्रोल शीटवर भरायचे आहे किंवा पोर्टलवर भरायचे आहे, जी मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं. तर अशा पद्धतीनं सगळे गुण हे आपल्याला असाइनमेंटचे सुद्धा पाठवायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर नसतील, तर रोल नंबर ज्या विद्यार्थ्यांचे नसतील, बहुतेक विद्यार्थ्यांचे आता रोल नंबर प्राप्त झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर नसतील त्यासाठी सुद्धा आपण एक हेल्पलाईनचे नंबर आपण आता पुन्हा नव्यानं देतो आहे, त्यावर जर आपण संपर्क साधला तर ते नंबर सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आणि जे रोल नंबर कंट्रोल शीटवर नसतील तर ते आपल्याला माहिती आहे की आपण ते नंबर सर्व सी टेबलमध्ये भरून आपण त्यांचे गुण हे आपल्याला पाठवायचे आहे. हे गुण पाठवल्यानंतर मगाशीच मी सांगितलं की 50% इंटरनल आणि 50% लेखी परीक्षेचे गुण हे मिळून आपण रिझल्ट हे घोषित करणार आहोत.
त्यानंतर ज्या पद्धतीने मागे सांगितलं होतं की ग्रेस ही 1% आपण 2% केली आहे. ज्या ठिकाणी कंबाईन पासिंग नव्हतं, म्हणजे बीएला कसं आहे की बीएला लेखी परीक्षेत वेगळं पास आणि इंटरनलमध्ये वेगळं पास, तर या ठिकाणी आपण कंबाईन पासिंग सुद्धा मागे सांगितल्याप्रमाणे आपण करतो आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण प्रत्येक तासाला, म्हणजे 1 तासाची परीक्षा आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांची परीक्षा ही 1 तास 20 मिनिटांची या ठिकाणी होणार आहे. आणि अशा पद्धतीनं सर्व गुण, अशा पद्धतीनं सर्व परीक्षेचं संचालन ऑनलाईन आणि ऑफलाईन, असाइनमेंट सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला घ्यावयाचे आहेत. त्यानंतर आपल्याला गुण जे आहे, मगाशीच मी सांगितलं की आपले जे 4 संकलन केंद्र आहे आणि 1 अमरावतीला विद्यापीठामध्ये संकलन केंद्र आहे, ज्या दिवशी परीक्षा होईल, लक्षात घ्या, ज्या दिवशी परीक्षा होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जर त्या कंट्रोल शीट संकलन केंद्रावर आपल्याला आणून द्यायचे आहे आणि त्या आणून दिल्यानंतर आमची रोजगाडी ही दोन्ही संकलन केंद्रावर येणार आहे. आणि रोजगाडी आमची आल्यानंतर त्या सगळ्या कंट्रोल शीट आम्ही घेऊन जाणार आहोत. ऑनलाईनचे गुण तर आम्हाला तसेच प्राप्त होतील. त्यानंतर जसे जसे गुण आमच्याकडे प्राप्त होतील तशा तशा पद्धतीनं आपण रिझल्टचं प्रोसेसिंग हे आपण करणार आहोत. रोजच्या रोज प्रोसेसिंग होणार आहे. ज्या ज्या विषयाचं गुण येतील त्या त्या विषयाचं आपण सगळं स्कॅनिंग वगैरे करून ठेवणार आहोत. आणि सर्व गुण प्राप्त झाल्यानंतर त्या महाविद्यालयाचे, त्या महाविद्यालय वाईज आपण यावेळेस रिझल्ट लावणार आहोत. आमचं नियोजन अशा पद्धतीचं आहे की आपण 6 तारखेपासून, म्हणजे 5 तारखेच्या अगोदरही जर काही परीक्षा झाल्या आणि काही महाविद्यालयाचे जर आपल्याला गुण प्राप्त झाले तर आपण त्यांचे रिझल्ट हे लावायला आपण सुरू करणार आहोत. आणि 12 तारखेपर्यंत सर्वच्या सर्व रिझल्ट लागतील या पद्धतीचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ मुरलीधरजी चांदेकर सर यांच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे. आणि दिवाळीच्या अगोदर सगळे रिझल्ट लागतील असं आपल्याला अपेक्षित आहे. निश्चितपणानं विद्यार्थ्यांना, प्राचार्यांना, प्राध्यापकांना निश्चितपणानं त्रास झाला. तांत्रिक अडचणी होत्या, विद्यापीठाला सुद्धा बराच त्रास झाला. त्रास आपल्या सगळ्यांना सहन करावा लागला, पण यानंतर त्रास होणार नाही याची मी या ठिकाणी खात्री देतो. आणि थांबतो. नमस्कार.